मुसाफिरा हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात दाखल झालेला आहे. तर कसा आहे हा चित्रपट? तर चित्रपटाची कथा जी आहे ती सुरू होते की चार मित्र, त्यातला एक जो मित्र असतो तो मित्र ठरवतो की आपल्याला चार जे आपला ग्रुप आहे, कॉलेजचा जो ग्रुप आहे, त्याची एक रियुनियन ट्रिप करायची. आणि त्यानिमित्ताने ते सर्व ठरवतात की आपण स्कॉटलँडला जायचं आणि ती चार दिवसाची ट्रिप एन्जॉय करायची. अशा पद्धतीने त्यांचे जे चार मित्र आहे ते चार मित्र एकत्र येण्याचा प्लॅन करतात. त्याच्यामध्ये जे इनिशिएटिव्ह घेतो तो पुष्कर, याचं जे कॅरेक्टर आहे पुष्कर जोग ज्याने जे कॅरेक्टर केलेलं आहे ते याचं इनिशिएटिव्ह घेतं आणि सगळ्यांना जे आहे ते एकत्र जमतं. तर मी चार जण आहेत त्याच्यामध्ये, दिशा परदेशी असेल, पुष्कराज असेल, त्यानंतर पूजा सावंत आहे, त्यानंतर स्मृती सिन्हा आहे. तर ह्या चार त्याचे मित्र जे असतात ते ह्या ट्रिपला निघतात. हे रियुनियन ट्रिप असते आणि ट्रिपला गेल्यानंतर ते सगळे मागचे काही दिवस त्याच्यामध्ये जुने दिवस काही आठवतात. त्यानंतर हे जरी ट्रिपला गेलेले असले तरी तिथं त्यांचा भूतकाळ जो आहे किंवा त्यांचं जे आता प्रेझेंट मध्ये त्यांना जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांचा काही पिछा सोडत नसतात. मग त्या गोष्टी त्यांना तिथं घडत असतात. त्यामुळं प्रत्येकजण त्यांच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्येच अडकलेले असतात. त्यांनी पूजाचे कॅरेक्टर दाखवले की तिचा जो ती अभिनेत्री दाखवलेली आहे त्या चित्रपटांमध्ये सुद्धा आपल्या, आणि त्याच्यामध्ये तिचे जुना जो बॉयफ्रेंड आहे त्याच्याविषयी झालेले भांडणं, त्यानंतर स्मृती सिन्हाने जे कॅरेक्टर प्ले केलेलं आहे त्यामध्ये जे आहे तिचा डिवोर्स झालेला असतो, ती त्या स्ट्रेसमध्ये असते. त्यानंतर पुष्कराज याने जे कॅरेक्टर केलेले आहे त्याच्यामध्ये तो खूप एकटा असतो, त्याच्या मनातलं त्याला कोणाला सांगता येत नाही. त्यानंतर पुष्कर जोग याने जे कॅरेक्टर साकारलेले आहे त्यामध्ये त्याची आणि त्याच्या बायकोची ही कंटिन्युअस भांडणं होत असतात. तर असे सर्व त्यांचे प्रेझेंटचे प्रॉब्लेम तिथं त्याच्या ट्रिपमध्ये येत असतात. त्यामुळे ते पूर्णपणे त्यांची ट्रिप एन्जॉय करत नसतात आणि ते त्यांच्या विश्वातच रमलेले असतात. आणि ही स्टोरी अशीच त्या पद्धतीने पुढे जात असते. पण मग ही स्टोरी पुढे जात असताना त्यांचं मग काय होतं पुढं, ते जे आहेत ते त्यांचे रियुनियन ट्रिप जी आहे ती सक्सेसफुल होते का, की त्यांचे जे परत बिनसतं, कारण का चार मित्र वेगवेगळे एवढ्या वर्षानंतर आल्यानंतर भांडणं इथं होणारच, वादविवाद हे तर होणारच, तर ते वादविवाद सुद्धा या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पण मग त्यांची ही रियुनियन ट्रिप सक्सेसफुल होते का, त्यांनी ज्या याच्यासाठी ट्रिप काढलेली असते ती सक्सेस होते का, हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. त्यानंतर आपण जर या चित्रपटाच्या, ही झाली कथा, त्यानंतर चित्रपटाच्या जर अभिनयाबद्दल सांगायचं झालं तर याच्यामध्ये पूजा सावंत आहे, पुष्कराज जोग आहे, पुष्कराज आहे, त्यानंतर दिशा परदेशी आहे, त्यानंतर स्मृती सिन्हा आहे. तर यामध्ये स्मृती सिन्हा आणि दिशा परदेशी यांचा हा पहिला चित्रपट आहे, त्यामुळे पहिल्या चित्रपटाच्या मानाने त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे. जास्त करून स्मृती सिन्हा ही भोजपुरी ॲक्ट्रेस असल्यामुळे तिला या चित्रपटात जास्त असे मराठी डायलॉग नाही आहे, मोस्टली ती इंग्रजीमध्येच बोलताना आपल्याला दिसते, त्यामुळे तिच्या अभिनयाला इथे फार काही वाव नव्हता. दिशा परदेशीने तिला जे अभिनय करायला आलेला आहे वाटायला तिच्या, तो तिने व्यवस्थितपणे केलेला आहे. त्यानंतर पूजा सावंत असेल तर पूजा सावंत जी आहे ती याच्यामध्ये एक अभिनेत्री आहे याच्या ग्रुपमध्ये ती, परंतु तिला म्हणावा तसा तिचा कॅरेक्टरचा किंवा वापर करण्यात आलेला नाही आहे असं वाटतं, किंवा तिला अजून काही सीन्स देण्यात आले असते तर अजून तो इम्पॅक्ट वाढला असता. त्यानंतर पुष्कराज त्याचं जे कॅरेक्टर आहे ते कॉमेडी थोडंसं आहे, थोडंसं सिरियस आहे, पण त्याच्या थोड्याशा डायलॉगने, त्याच्या कॉमेडीने थोडंसं एक पिक्चरमध्ये थोडीशी जान म्हणा किंवा तो एक थोडासा खेळतापणा चित्रपटामध्ये राहताना दिसतो आपल्याला. त्यानंतर मेन जो आहे तो पुष्कराज जोग, यामध्ये त्याने स्वतः डायरेक्शन देखील या फिल्मचं केलेलं आहे. तर त्याची जी ॲक्टिंग आहे तर ते ॲक्टिंगच्या मानाने, जी नेहमीची ॲक्टिंग आहे तर त्यापणानेच ती वाटते, असं वेगळं पण काही त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये जाणवत नाही. तर अशा पद्धतीने सर्वांची अभिनय किंवा सर्वांची ॲक्टिंग आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर म्युझिक, याच्यामध्ये म्युझिक जे आहे ते म्युझिक जे आहे ते जे काही एक दोन गाणी आहेत ती सिच्युएशनल गाणी आहेत, तर ती गाणी कुठेतरी छान वाटतात. विशेष दादलानीसारख त्याच्यामध्ये जी गाणी आहेत ती विशेष आपल्याला लक्षात राहतात. त्याच्यामध्ये विशाल दादलानीसारख्या गायकांनी गायलेलं गाणं जे आहे ते आपल्याला कायम गुणगुणावंसं वाटतं, त्यामुळे एक म्युझिक म्हणून कुठेतरी एक छान वाटतं. आणि या चित्रपटाची मुख्य बाब जी आहे ती म्हणजे हा चित्रपट स्कॉटलँडमध्ये शूट झालेला आहे, आणि अशा ठिकाणी शूट झालेला आहे की ज्या ठिकाणी यापूर्वी कधीही कोणती फिल्म शूट करण्यासाठी गेली नव्हती. तर तो जो एक्सपिरियन्स आहे आपल्याला मोठ्या पडद्यावर तो आपल्याला नक्कीच चांगला पाहायला मिळतो. परंतु एक होतं ना की आपण फक्त एक ट्रॅव्हल फिल्म नाही पाहिजे, आपल्याला स्टोरी पाहिजे काहीतरी. तर स्टोरी कुठंतरी वाढवण्यामध्ये कमतरता दिसली किंवा स्टोरी अजून फुलवता आली असती, फक्त स्कॉटलंड किंवा परदेशी व्ह्यूज आपण पाहण्यासाठी आपले एवढे पैसे खर्च करून काही जाऊ शकत नाही. तर असा एक त्याच्यामध्ये आपल्याला
वाटतं की स्टोरी अजून देखील इम्प्रूव्हमेंट झाली असती असं वाटतं. फर्स्ट हाफ तर एकदम लवकर संपतो, त्याच्यामध्ये काही असं कळायच्या आत फर्स्ट हाफ संपलेला असतो, आणि सेकंड हाफमध्ये सुद्धा जे प्रसंग दाखवले आहेत त्यामध्ये त्यामुळे काय होतं, एक कन्फ्युजन तयार होतं की नेमकं काय चाललेलं आहे, कोण कुठून कसं येतं, कोण कोणाशी भेटतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला या चित्रपटामध्ये थोडे कन्फ्युजिंग करणारे आहेत. पण फक्त ट्रॅव्हल शो टाईप हा चित्रपट झाला आहे असं मला वाटतं. त्यामुळं आणि त्यानंतर या चित्रपटात जर सर्व जर ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर हा चित्रपट जो आहे तो एक जो काही इम्पॅक्ट आहे याचा चित्रपटाचा मूळ मुद्दा जो आहे तो मैत्री. पण या मैत्रीच्या चित्रपटाविषयी अनेक चित्रपटात आतापर्यंत येऊन गेलेले आहे, त्यामुळे वेगळे पण काय वाटत नाही, तेचपणा वाटतो. आणि जो काही युनिकनेस आहे तो अजून वाढवण्याचा जर प्रयत्न केला असता तर नक्कीच हा चित्रपट त्याचा लोकेशनमुळं आणि स्टोरीमुळं एक वेगळा इम्पॅक्ट देऊ शकला असता. पण सध्या तरी हा चित्रपट एक निव्वळ ट्रॅव्हल शो झाल्यासारखा कुठेतरी मला वाटतोय. त्यामुळे मी या चित्रपटाला देतो 5 पैकी 2 स्टार. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला, तुम्ही हा चित्रपट पाहिला का, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.